महिला आणि बालविकास मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी आज आपल्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघामध्ये दौऱ्यावर आल्या असताना लोकांशी संवाद साधत भाजीपाला आणि फळे विकत घेतली. यावेळी अगदी सामान्य माणसाप्रमाणे त्यांनी आंबे आणि भाजीपाल्याचे भाव विचारत ते खरेदी केले. तर त्यांनी यावेळी नागरिकांना तोंडाला मास्क बांधावं असं आवाहनही केलं. तसेच याच माध्यमातून लोकांना सोबत या व्यस्त शेड्यूलमध्ये भेट होऊ शकते आणि संवाद साधता येतो अशी भावना सुद्धा ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली. महिंद्रा सरदार, झूम ऑन न्यूज, अमरावती. आता ही आपलीच माणसं आहे आणि साहजिक आहे, आता दौऱ्यात आहोत आम्ही, तर म्हटलं काही आंबे घेतले तर ते दौऱ्यात कामात येतील, पण आपली लेकरं आहेत, आपली लोकं आहेत, तर त्यांच्यासोबत थोडंसं बोलायलाही या निमित्तानं मिळालं आणि काय भाव आहे बाबा, काय चाललं आहे हे पण बघायला मिळालं. तर हे भावनिक संवाद होता आणि नेहमीच होत राहत असतो माझ्यातून. त्याच्यामध्ये काय थोडं वेगळं आहे अशातलं काही भाग नाही.